जिल्ह्यातील तापमानात सतत चढउतार होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे गेल्या चार दिवसांपासून स्थिर असणारे किमान तापमान बुधवारी अचानक बारा अंशापर्यंत खाली गेल्याने थंडी तापताई ठरली जिल्ह्याचे कमाल तापमान बुधवारी एकोणतीस तर किमान तापमान बारा पूर्णांक एक अंश सेल्सिअस नोंदले गेले दोन्ही प्रकारचे तापमान सरासरीपेक्षा दोन अंशाने कमी झाले आहे कमाल तापमान गेली काही दिवस सरासरीपेक्षा कमी आहे मात्र किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक होते त्यात अचानक घट झाली अचानक होणारे हे बदल नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारे ठरत आहेत त्यामुळे खासगी रुग्णालयात सर्दी ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत हवामानाच्या लहरीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार येत्या दोन दिवसात किमान तापमान पुन्हा वाढणार आहे